झाले आता. मासे टू चावडी पण जातं असं त्यांना अन्न घेतलं आधी जेवढे सत्तर किलो मीटर मासे काम काम ते बंद दौरले पावस पडलो हय बंद दौरले पावस पडलो आणि आता तो चालू करपा जा कोण कितें जालें आमी अष्टगाव कोमेगाड आणि माली दिरवाल तो तयाने घेतला सो तो तीन कापले सेम ताका एम बी आर सापलेट केलो ताका कोणाक सुरजाक ते काम करता सो ह्या दोन दिसांनी ह्या हायवेचो बारेकोटीचो स्टार्ट करतलो हय ना नॅशनल हायवेचे कामाक कुडाक येना फुलापना एक रोखडी शिडी हाडून दवरल्या ती किती हाडून दवरल्या म्हाका खबर ना कित्याक वयर लावपाक काय ती सकाळ कळमेन वचपाक एक वर्स भर जाय ताई कारण मात्शे वलता हांव सांगता ती कित्या आमच्या मनोहर पर्रीकर बायपास केला आणि ताजे वयर चडपाक आमच्या लोकल्सा खातीर केल्ली पूण जेन्ना आमदार जेन्ना स्टार्ट करपाक गेली न्ही तेन्ना एक लोकल्सान ऑब्जेक्शन हाडलें ताज्या नंतर जो एम व्ही आर आहा न्ही हांव कंटिन्यू आमदाराक सांगता आमी फोन मारता तो डिले करत आहा त्या सिडीचो उपयोग आमचे भुरगे त्या सायडीक गालजीबाग सायडी आमची चर्च आहा गालजीबाग स्कूल आसा भुरगे भुरगे खूब वतात ताची दोन दिसां आसता पण सुद्दां आमी ट्राय केली पूण तो डिले करता सगळी प्लेस करून दवरया फक्त कोणी एक लोकल गव्हर्नमेंट प्रॉपर्टी हाडयता हे रिझन जावपाक शकना कित्याक गोंया प्रॉपर्टी सगळे पंपान उदक ओडटाय आमकां उदक मागीर लास्ट पावता सगळे पाल्ले उपरांत आमकां उदक मेळटा प्लीज कोण उदक सोडटा तें चॅक करचें कितले पंपान उदक ओडटा तें पळोवचें आनी तें बंद करचें सगळ्यांक सारकें उदक वाटून दिवचें पूण आतां हें जालें म्हणटकच आतां हें चालू केलें म्हणटकच प्रॉब्लेम वयतलो पूण तरी आसतना प्रॉब्लेम जालो जाल्यार आमकां सांगल्या पुरो थँक्यू उदक दवरलो म्हागेलो एग्जिस्टींग पायपलायन रिप्लेस करून नवी करपाची 2018 हांवें तुमकां रेजोल्युशन दिल्लें 2019 ती ही जावन आवटवर्ड जाला आवटवर्ड नंबर पासून 999 तेजी अजून कांय वासपूस केलें ना तुमी सांगलां तुमी म्हणटा तो कॉन्ट्रेक्टर टेंडर घेयना हार्ड रॉक म्हणटा जाल्यार म्हागेलें तें काम कित्याक पेंडींग दवरलां तेजी तुमी म्हाका उत्तर दिवचें टेंडर जाल्लें आनी एक सिंगल टेंडर नटराज गांवकर पूण 2019 अप्रूव ना येयो दोन तीन पार्टी कोणें घेल ना तें थर्ड टायम ओली पूण तुमी तेजेर कांयच केलें ना सर तेजेर तुमी इंट्रस्ट दवरलें ना तेजेर अशें दवरला पेंडींग म्हणून आतां तेंका उदका प्रॉब्लम जाता तो कारण ते ही पायपलायन जो पर्यंत एक्झिस्ट रिप्लेस करना एक्झिस्टींग पायपलायन तो पर्यंत तेंचो प्रॉब्लेम सॉल्व जावचोच ना तूं आतां म्हाका सांगता ह्या हितूंतल्यान जाल्यार जाता म्हूण तें जावपा ना सर ना बट तेणे हांयें आयकल्लें पळोवंक जाय तेणें काम घेयना म्हणलां नो इज नॉट टेकींग इज नॉट टेकींग मे बी बिकॉज द एस्टिमेट इज लेस आनी ही इज गेटींग हार्ड रॉक देर कित्याक तो हार्ड रॉक म्हणटा तो काम करूं जाता आय नो अबावट इट हार्ड रॉक म्हणटा गेल ना ते बिलो आहा तो कितें कोरया मातशें आनी ताका आशिर्वाद दिया मिनिस्टर हाऊस जाता प्रेशर सोड जाल्यार फुट्टा फुट्टा म्हणटा तो सांगता प्रेशर सोड जाल्यार लायनी परत फुट्टा आपणाक प्रेशर दिवंक मेळना आनी ती लायन पास जाल्यार कितें घायलो आहा जाल्यार तितली बेगीन तेजें काम स्टार्ट करचें कित्याक आतां हें उदक सोड जाल्यार परत फुट्टत रावतली हांगा सारकें जाल्यार हांगा थोडे थोडे पॅच मारले फ्रॅक्चर जालो मनीस
हिंग हाथ मोड़ा तो भाषे फ्रैक्चर जोड़ी है पुन का उपयोग ना तो उदक सोल जा माग दिस ना ती लाइन उरो काम पैल स्टार्ट करूँ जाए न्यू पाइपलाइन हय न्यू पाइपलाइन क्या कितने वर्ष पाइपलाइन ती गो सेंशन टी एस ए टेंडर जो टेंडर जो इन मीन टाइम दोतीन पड़े कंप्लेन के आठ आठ दीस फुटन पाइप उत्ता सो सोल्यूशन का एटलीस्ट टैंकर सप्लाय कर लेबर एक काम जाएगा तो लेबर धन लेबर ही धन इमिजिएट काम जाऊँ जाए सेकेंड थिंग तो जे ही आ तो फोन केपता हय तो म्हणटा तू लोक हाई म्हणते जाणटे बायलांक कितको हाडपाचे तुम जाय जाल्यार ऑप्शन म्हणटा इतले लोकांक घेवन ऑप्शन वचपाचे तेणे एकल्यान थिंग येवन पयल्या बरे तुगे आता सद्याक पाइपलाइन चालू चालू आहा म्हणटा तुका फोन करीत रावच पडटा न्हू ती दावदो येता पूण ते उदक येता ना म्हणा उदक येता पूण उदकावर वार चड येता लायन हांवें आतां जाल्यार पयलें जाल्यार हांवें उदक सोडटा पूण ते केन्ना जाल्यार ब्रेकडावन आसता सर लायनी सो सोल्युशन कितें न्यू पाइप हे करपाचे वोल्टेज 20 इयर्स एसी पाइपलाइन एसी पाइपलाइन ह्यो मेजर तिनी तर दोन आमकां टांके जाले जाल्यार आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टम सारखे जाले जाल्यार आमकां लोलिया प्रॉब्लेम आसचे ना तेजे भायर काणकोण भागान 20 कोटीचे काम आमी ते कॉमेंस केला आतां म्हणजे काबार जावन डिस्ट्रीब्युशन स्टार्ट केले आणि लोकांचे आयज पासून कोणाचे काय कंप्लेन आमकां येना त्याही पासून तुका हांव शाबासकी येतां तेन्ना आमी कितें जालें मिनिस्टर सीएमांक येयलो लागतना तेन्नाच इनॉग्रेशन करून सोडलें तें सादें चलतेंच के इनॉग्रेशन केलें सो हें सांगून हांव तुका देव बरें कर म्हणटा ह्या वक्ता तूं हिंगा येयलो आमची उद्घाटन करपाक त्या पासून आनी सगळ्या आमच्या वांगड्यांक पंचायत मंडळांक तांकां शाबासकी येता आनीक हिंगा आमचे ऑफिसर्स तांकांय देव बरें कर म्हणटा आनी मुख्य म्हणल्यार आमकां हो जागो जो दिला महेश आहा तिका महेश बाब तुकाय देव बरें करूं म्हणटा कारण सोंपेपणी कोण जागो दिना पूण हे गांवच्या बरेपणा हिंगाय तुवें जागो दिलो आनी थिंगा ते ताट बांय थिंगाय तुवें जागो दिलो म्हूण तुका हांव देव बरें करूं म्हणटा लोकांच्या नांवान आनी अशेंच तुका उदार मनान देवान जाय तो रिटर्न करचो हें सांगून हांव देव बरें करूं म्हणटा आमच्या ग्राम देवताक वंदन करता उपस्थित सगळ्या काणकोण गांवच्या ग्रामस्थांक वंदन करता आयज हांगसर उदेक पंचायत लोटली माश्या 300 ओवरहेड रिझर्वर आनी 650 ग्रावंड लेवल रिझर्वर पंप हाऊस ह्या लोकार्पण सोहळ्याक आमकां लाभिल्ले ह्या गांवचे आमदार म्हजे मित्र गोंय असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर इजिदोर फर्नांडीस तशेंच ह्या वार्डाचे मेंबर तशेंच आमचे डॉक्टर पाऊसकर लोटले पंचायतीचे सगळे लोलिया पंचायतीचे सगळे मेंबर्स काणकोण मुन्सिपालिटीचे कौन्सिलर गांवचे सगळे ग्रामस्थ आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जवालदार आमचे असिस्टंट इंजिनियर लेस्टर बाब ज्युनियर इंजिनियर स्टाफ आमचो पीडब्ल्यूडीचो उपस्थित सगळे बंधू भगिनी आमकां काणकोण चाफोळी डॅम आसा आनी चाफोळी डॅमाचें उदक काणकोण सगळ्याक मुन्सिपालिटी एरिये धरून पंचायत एरियेक पावपाचें काम जें आसा हें आमच्या गांवच्या आमदार आमच्या इजुर्बा फर्नांडिसान 17 साकून हाती घेतलें टायम लागता जाग्याचो विशय आसता हांवें पळयलां खूब कडेन आमी रिव्यू मिटींग घेता आसतना आमचे ऑफिसर सांगता हांगा काणकोण जाग्याचो विशय आसुल्लो पयलीं 17-18 मागीर तुवें तो वचोन वचोन केलो आनी आतां आमी पळयता हांगसर जाग्याचो जंयनी जागो दिला ओनरान तेजें हांव देव बरें करूं म्हणटा कित्याक अशें पब्लीक वर्क डिपार्टमेंटाक जाग्याची अवश्यकता आसता तेन्ना दिवचें पडटा तेन्नाच उदकाचो विशय सुट्टा आतां हांगसर 50 क्युबीक मिटर टँक आसुल्ली ओवरहेड आतां हांगा पयलें आमी आयले तेन्ना खुबशे घरांक उदक पावना कित्याक पयस आसले कारणान खूब पयस आसले कारणान 50 क्युबीक मिटराची सोंपता पूण आतां जावचें ना आतां सगळें कवर जातलें आनी आतां समज उदक पावलें ना जाल्यार आमच्या जे हांगसर सुपरवायजर आनी जे सप्लाय पंप ऑपरेटर तेंकां मागीर धरचें पडटलें बरें तेणी हेन्नाच सांगपाचें पावतले काय पावना तें
कितेंय समज ब्रेकडाउन बिकडाउन आसत जाल्यार आमकां पयलीं कळया आमच्या ऑफिसरांक, आमी रोखडेच तुमचें जे समज मोठे काम आसत टेंडरां लायता, बारीक समज काम आसत जाल्यार आमी आमचे कोटेशन वर्क आसतात मरे करपाक जाय, बारीक बारीक कामां आसली कोटेशनाचेर मोकळे करपाक जाय, चड आमी घेवन बसत जाल्यार लोकांक त्रास जाता न्ही, चड त्रास जावपाक येना, कितले दीस म्हणून त्रास भोगतले उदका खातीर. म्हणजे आयज आमी पळयता आमच्या चाफोडी डॅमार साकून ह्या विविध क्षेत्रांत आमच्या काणकोण कॉन्स्टिट्युएन्सीक उदक जे बऱ्यापैकी सप्लाय दिवपाचे 24 वरां आमचो प्रयत्न आसतलो आनी फुडें डेफिनेटली जातलें. जशें आतां हे प्रोजेक्ट कंप्लीट जाता आनी चडशे प्रोजेक्ट कंप्लीट जातले, फाटी दिसांनी आमचे मुख्यमंत्री येवन जवळ जवळ इनॉग्रेशन केला, तो प्रोजेक्ट आसलो जवळ 20 कोटी रुपीज टोटल, तितूर भितर बरेंच कामां आसलीं आनी हीं कामां आतां म्हणजे थोडी फार उरल्या खंय खंय. आतांच आमकां म्हटलें उदकाची पायपलायन जी आसा फाटली 20-25 वर्सांची जुनी जाल्या आनी ती रिप्लेस करपाक जाय. डेफिनेटली आमचें गोंय स्वतंत्र जावन 60 वर्सां जाल्लीं आसा, खूब पायपलायनी ज्यो आसा फाटली 30-40 वर्सांच्यो पायपलायनी आसा ना न्ही, त्यो पळोवपाक जाय. आनी जेन्ना प्रेशर येता तेन्ना त्यो उदकाच्यो पायपलायनी फुट्टा, मागीर ब्रेकडावन काडपाचें उरता, कित्याक तुमी पोंदा आसता, लक्षांत वचना, लक्षांत येता, कंप्लेन दिता खूब दीस जातात. तेन्ना तुमी मातशें लक्ष घालून जे जे पंचायतीचे रेजुल्युशन आयल्या खंय खंय रिप्लेस करपाक जाय ते तुमी करपाक जाय. जल जीवन मिशन अंतर्गत आमकां केंद्र सरकारान 2019 साकून आमकां 300 कोटी रुपया दिल्या. काणकोण एरिये सुद्दां म्हाका जवळ जवळ जल जीवन मिशनाचे 2-3 कोटी पावले मरे, 2-3 कोटी बारीक बारीक एस्टिमेट करून पावल्ले आसा. आनी हे आमी कितें आसा, प्रत्येक घराक जल जीवन मिशनाचो विजन कितें, आमचे प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी आनी आमचे जल जीवन मिशन युनियन मिनिस्टर शेखावतजी, प्रत्येक घराक उदक मेळचें आनी पायपलायनी म्हणजे पायपलायन फ्री घरा कडेन पावची. म्हाजे हिसपान हे जल जीवन मिशन अंतर्गत 490 घरांक कनेक्शन मेळ्ळें दिसता. जल जीवन मिशन अंतर्गत 490 घरांक कनेक्शनाचे आमी ऑर्डरी पास केल्ली आसा. आनी तितली कितली जाल्या, 490 सगळीं जाली कंप्लीट, 731 490 कंप्लीट जाली. अशें म्हणजे जे जे कोणाचे समज अशें हावज कनेक्शनां आसा जाल्यार आमच्या डिपार्टमेंटाक तुमी एप्लाय करतले, पंचायत मुन्सिपालिटीची एनओसी घेवन, तेन्ना 500 रुपया तुमकां चार्ज केल्ले वतले. कित्याक जल जीवन मिशनाचे तशेंच हे नोटिफिकेशन जशें आसा, गरिबां खातीर 500 रुपये, पूण APL जे रेशन कार्ड आसा ते एटॅच करचे पडटले तेजी जॉरस, ना जाल्यार आमचे स्वयंपूर्ण मित्र आमी अपॉयंट केल्ले आसा पंचायतीक, ते शेनवारा एक फावट पंचायतीक बसता, तेंचे कडल्यान समज आमकां फायल आमच्या डिपार्टमेंटाक डिविजनाक सब डिविजनाक येत जाल्यार 500 रुपयांनी त्या घराक उदकाचें कनेक्शन आसा, पायपलायन बी सगळें ते 500 रुपया घेतले आनी ताका एप्लाय करतले, म्हयन्या भितर तेज्या घराक उदकाचें कनेक्शन मेळटलें. उदक म्हणटा आतां सगळें सुरळीत चालू आसा, त्या प्रमाणे फुडें वतले. आयज आमकां बरें दिसता काणकोण ह्या भागांत विविध PWD डिपार्टमेंटाचीं कामां चालीक लागल्या. आमकां ब्रीज जो आसा हो माशें तळपण गांधीबाग होय सुद्दां आमचे मनोहरभाईचें सपन आसुल्लें आनी केंद्र सरकारच्या सपोर्टान हे आमी प्रयत्न करपाक म्हणजे पूर्ण करपाक शकले. रस्त्याचे हॉटमिक्स आशिल्ले ते तुमी जशे प्रपोजल घातले, आमी केंद्र सरकारा कडल्यान म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रोड एन्ड ट्रान्सपोर्ट हांचे कडल्यान सँक्शन करून कंप्लीट जालें न्ही हॉटमिक्सींग. मातशें मदीं त्रास जालो, आमी जेन्ना नाल्ल फोडलेलो रोखडोच पावस आयलो, पावसाक मागीर बंद दवरलें, मागीर स्टार्ट केलें, आतां उरलां उरलें तें सांगता एमी राव काम पडलां. हय, हांव ताका सांगता मातशें बेगीन आतां स्टार्ट कर, कित्याक जालें न्ही सिजन आनी बेगीनच कंप्लीट कर म्हणटा. म्हणजे विविध रोड जे आसा आनी जायते प्रपोजलां आमचे कडेन आसा PWD रोड डिपार्टमेंटान, ती आमी फुडें व्हरतले. आमचे फाटले म्हणजे 4-5 दीस पयलीं आमचे रोड एन्ड ट्रान्सपोर्ट युनियन मिनिस्टर नितीनजी गडकरी आमच्या गोंयाक विजीट दिली आनी गोंयचे एन्टायर जे नॅशनल हायवे आसा आमी सांगिल्ले 31 डिसेंबर पयलीं आमी ते कंप्लीट करतले आनी कंप्लीट केले. आनी 3 नोव्हेंबराक आमी चडशे रस्ते लोकार्पण केले नॅशनल हायवेचे, ते लोकार्पण करता आसतना आमकां नितीनजी गडकरीन जायते नवीन प्रोजेक्टा खातीर सँक्शन दिल्लें आसा. आमी तितूर सुद्दां ड्रॉइंग प्रोजेक्ट रिपोर्ट जो करमल घाट आसा तो आमी परतोन धाडला, रिवायज प्लॅन धाडला, आतां रेट वाडलेलो आसा त्या प्रमाणे आमी धाडला, बेगींतल्या बेगीन सँक्शन मेळटलें. आनी हें सँक्शन घेता आसतना आमकां सांगलां फॉरेस्ट डिपार्टमेंटाचें एनवायरमेंट क्लियरन्स हें पयलीं घेवपाक जाय. एनवायरमेंट क्लियरन्स घेता आसतना आमकां 10 पटीन झाडां लावचीं पडटलीं, थंय जवळ जवळ जितलीं झाडां वयतलीं करमल घाटाक
तेजे परस 10 पटीन लावची पडटली आणि ते आम्ही डिपॉझिट फॉरेन डिपार्टमेंटाकडे करतले आणि ते डिपॉझिट करप चालू असा म्हाका दिसता 25% तांकां आम्ही डिपॉझिट केल्या उरलेले पैसे डिपॉझिट करतले ते प्लांटेशन करतले मागीर आमकां एनवायरमेंट क्लियरन्स म्हणजे जे फॉरेस्टाचे क्लियरन्स जाय ते आमकां मेळटले पण बेगीतल्या बेगीत कोड लागलो म्हणून काय ना सेंट्रल गव्हर्नमेंटाचं काम प्रोसेस चालू असता आमचं एक ऑफिसर काम जे असा प्रोसिजर जो असा तो कंप्लीट म्हाका दिसता फुडल्या देड ते दोन म्हयन्या भितर हे आमकां टेंडराक लावपाक सँक्शन मेळटलें आणि टेंडराक लावपाक मेळटले बेगीतल्या बेगीन करमल घाट जावं आसूं येता आसतना हांव हॅवी व्हेकल येता आसतना मातसो जिवाक भंय दिसता खूब कडेन सामकोच नेरो आसा आतां रहदारी वाडलेली आसा आणि हो मेजर रोड आसा कर्नाटका साकून गोंयाक रहदारी जावपाक म्हणजे काणकोण गांवची उदरगत जावपाक म्हणजे उदक रस्ते आणि बाकीचे विविध उदरगत आमचे आमदार जे जसे वावुरता ते केन्नाय फोन करता रातचे 5:30 सुद्धा फोन करता 11:30 सुद्धा फोन करता मागीर घेतले ना जाल्यार रागार जायना परतो मागीर फोन मागीर थोडे आसा कित्याक रे काल फोन केलो कित्याक उबारलो ना 4 फावटी फोन केलो म्हणून उबारलो ना अशें केन्नाच म्हणना अशें आमकां आमदार मेळिल्ले आसा आणि आमच्या गोंय राज्याक डेप्युटी स्पिकर मेळिल्ले आसा हांव म्हणटा फुडल्या वाटचालीक तेंच्या हातीन बरी मोठी काम जातली सगळ्यांक हांव परतो एकदा आयच्या ह्या लोकार्पण सोहळ्याक तुम्ही मोठ्या उपस्थितीन हांगा उपस्थित रावले तुमच्या सगळ्यांचे देव बरे करू म्हणटा आणि आमचो काणकोण जो भाग आसा तो असोच उदरगतीच्या मळार आम्ही उभारचे सगळ्यांनी आमचे म्युनिसिपालिटीचे कौन्सिलर आसा आणि पंचायतीचे मेंबर्स आसा सगळ्यांक देव बरे करू म्हणटा आणि मागीर तुम्ही सगळं सोयता देव बरे कर म्हणजे पहिले हांव एकूच माझी काळजाची जी खुशी आहे ती तुमकां सांगू सोदता ती म्हणल्यार ही टाकी एक अत्यंत गरजेची हल्ली लोली पंचायतीन फक्त धापटकारा न्ही पण आख्या लोली पंचायतीक आणि म्हाका दिसता ही टाकी आयज कंप्लीट जावन सगळ्यांच्या काळजाक एक बरी उमेद दिल्ली आसा सगळ्यांक खुशी भोगता ह्या टाकीक कंप्लीट जाली ती आणि ही टाकी कंप्लीट करपाक मोठ्यान मोठो जो आमकां सहकार केला आदार केला आणि फास्ट प्रोसेस केला तो आम्ही त्याचे काळजान जावन आभारी तो म्हणजे आमचो गांवचो आमच्या काणकोण मतदारसंघाचो MLA गोंय राज्याचो डेप्युटी स्पीकर आणि आमचो मनादीक बाब इजदोर फेर्नांडीस तुका सर काळजांतान देव बरें करूं कित्याक तूं तर फाटी लागना जाल्यार हो प्रोसेस आनीक फुडें वयता आसलो खूब वर्स जाली लगभग 2013 हो प्रपोजल मांडलो 2013 ते आतां पर्यंत लगभग सात वर्स सुमार जाली सो 7 वर्स सो आनीक फुडें वयता आसली पूण तुवें ते जातील बेगीन कंप्लीट केल्ले तुका देव बरें करूं तशेंच आमचे PW मिनिस्टर श्री दिपक पावसकर तुकाय बीन देव बरें करूं म्हणटा सर आनीक चडांत चड म्हळ्यार म्हाका दिसता हें मागीर काळजांतल्यान सांगता आमगे सरपंच जो आसा सचिन तेणे हांव जेन्ना फोन करता तो आमदाराक फोन करता आमदार मागीर मिनिस्टराक फोन करता अशें करून फाटी लागून हो प्रोसेस तेणे चड हेल्प करून हो जातील बेगीन टाकी कंप्लीट जाली सरपंच खरें तुका काळजांतान देव बरें करना सगळे वाडेकारा मदीन तुका सगळे चडांत चड देव बरें कर म्हणटा तशेंच आमचे AE JE हे सदांच आसतात कितें जाता उदक ना जाल्यार लोक आमचेर बडी मारता आनी आमी तेंकां दांडो मारचो पडटा सर तुमकां कितें म्हणलें जाल्यार आमी जाल्यार हांव पयलींच वाजे सॉरी म्हणटा पूण तुमकांय थँक्यू कित्याक तुमी जातील त्रास घेवन दीस रात बसून हो प्रोजेक्ट आमचो कंप्लीट केला देव बरें करतो तुमकां सगळ्यांक तशेंच देव बरें करूं म्हणटा डॉक्टर पावसकर आनीक खास करून हो आमकां जागो दिल्ल्या आमच्या वाडकाराक आनीक गांवच्या पंचाक थँक्यू म्हणटा तशें तुमी सगळ्यांक सर जमिल्ले लोक भारतीय जनता पार्टीचे आमचे काणकोणचे अध्यक्ष बाब नंदीप भगत तशेंच बाकीचे आमचे आसात तुमकांय देव बरें करूं आनी हें सांगून काळजाची म्हाजी एक खुशी आहा ती तुमकां आमी सांगला कित्याक हो प्रोजेक्ट मोठ्यांचो मोठो प्रोजेक्ट म्हाका दिसता लोली पंचायतीक सगळ्यांक मोठो प्रोजेक्ट हो सर हांव तुमकां मागतां परत येना तुमी सगळ्यांनी ताळी मारून आमच्या ह्या पुराय हेका देव बरें करूं तूं थँक्यू आ विसरना आमगेलो कॉन्ट्रेक्टर बाब गंगाधर तो सदांच इतलो कॉपरेटीव तेणे बीन जातील फाटी लागून त्रास लागून हो प्रोजेक्ट कंप्लीट केला गंगाधर तशेंच तेजे मानाय आनीक आमचे हे उदक सोडपी तुमकांय बीन चडांत चड देव बरें करूं थँक्यू